मत पूजा वनकेत लव चैनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला पुन्हा ही गोदावरी नदी दाखवणार आहे. कारण की इथलं गोदावरी तुम्ही विचार करत असाल तर सारखी गोदावरी नदी का दाखवते, पण इथलं वातावरण अतिशय सुंदर असतं आणि ह्या नदीपासून खरंच बाजून जावंच वाटत नाही. आणि गर्दी पण बघू शकतो, खूप सारी अशी गर्दी पण आहे गोदावरी देवी. या ठिकाणी यायला खूप आवडतं. मी आज एका ठिकाणी घेऊन आलेले आहे, ते म्हणजे श्री कपालेश्वर मंदिर. जगातील असं एक महादेव मंदिर आहे का जिथे नदी नाहीये? कारण की आपण प्रत्येक मंदिरात गेलो महादेवाच्या, तर तिथे तुम्हाला नंदी हा आढळूनच येत असतो. पण हे मंदिर असं आहे का जिथे नंदी नाहीये, त्याची पण एक अख्ययिका आहे. चला तर फ्रेंड्स आता आपण कपालेश्वर मंदिरात जाऊ आणि मी तुम्हाला त्या मंदिरातलं वातावरण देखील दाखवते. पावशी तो दिवद कृपया चालत राहा, कृपया चालत कृपया सर्व भक्त आधी चालण्यावर सोडाय. ओके, आलेल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे, कृपया चालत राहावे, थांबू नये. तर फ्रेंड्स आताच आमचं दर्शन झालं आणि बघितलंच तुम्ही खूप मंदिरात गर्दी. गर्दी असण्याचं कारण म्हणजे आज सोमवार आहे आणि सोमवारी खूप गर्दी असते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला की माझं पशुप्रती व्रत दाखवलं होतं, ते व्रत कशा पद्धतीने केलं जातं ते. आणि आज बऱ्याचशा महिला या पशुप्रती व्रताचं पूजेसाठी इथं आलेले होते आणि म्हणून ही गर्दी. आणि आता तुम्ही मंदिर तर बघितलं, परंतु तुम्हाला मंदिरात नंदी दिसलेलं नसेल तर त्याचं एक कारण असतं, कारण की प्रत्येक गोष्टीला एक कारण असतंच ना. तर इथं इथं महादेवासमोर नंदी नाही याचं एक कारण म्हणजे की असं म्हणजे आम्ही जे आता तुम्ही ती माहिती वाचलीच, परंतु मी माझ्या थोडक्यात सांगते की काय आहे ते अख्यायिका. तर इथे पूर्वी जेव्हा ब्रह्मदेव इथे वास करत होते तेव्हा ब्रह्मदेवाचे हे पाच मुखे होते. तर ते चार मुखांनी ते वेद पठण करायचे, एक मुखाने ते निंदा करायला लागले. तर निंदा करता करता विष्णुदेवांची करता करता ते महादेवाची देखील निंदा करायला लागले. तर महादेवांना जेव्हा क्रोध अनावर झाला
तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाचं ते निंदा करणारं मुख छाटलं तर महादेवावर हे एक प्रकारचं पाप लागलं गेलं. तर त्या पापाचं कारण की कुठली गोष्ट म्हटलं तर पाप ही गोष्टींचं लागणं, देव असं नाही तर आपण मनुष्य असं पाप हे लागतच असतं. तर महादेवांना ते गोष्टीचं पाप लागलं गेलं तर महादेव असेच एक ठिकाणी विचार करत बसलेले होते की आपल्याला हे पाप लागलेले आहे तर हे कसं काय नष्ट होईल. तर अचानक त्यांच्या समोर एक गायीचं बछडं आलं, बछडं म्हणजेच नंदी. तर महादेव विचार करत असताना तेव्हा ते गायीचं बछडं महादेवांना बोलले की याचा उपाय मला माहिती आहे की तुमचं हे पाप कसं काय नष्ट होईल. तर महादेवांनी विचारलं काय आहे याचा उपाय. तर त्या बछड्याने सांगितलं की गोदावरी नदीमध्ये तुम्ही आंघोळ करा, तुमचं पाप नष्ट होईल. तर तुम्हाला मी ती गोदावरी नदी दाखवलेलीच आहे. तर ब्रह्मदेव मग महादेवांनी या पापाचं निराकरण म्हणजेच त्यांनी गोदावरी तिथे आंघोळ केली आणि त्यांचं ते पाप नष्ट झालं. तर महादेवांनी ते बछडं म्हणजेच नंदीला गुरु मानलं. तर नंदी जेव्हा त्यांच्या समोर बसले तर महादेव बोलले की तुम्ही माझे गुरु आहात म्हणून तुम्ही माझ्या समोर इथे बसू नका. म्हणून असं कारण आहे की या महादेवाच्या मंदिरासमोर नंदी नाही. इथे महादेवाच्या मंदिरात गर्दी असण्याचं कारणही कळालं आणि इथली आख्यायिका काय आहे तेही देखील तुम्हाला कळालेलं आहे. आणि माझं पशु प्रतिव्रत मी कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन नक्की बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला इथली मंदिराची आख्यायिका आणि इथलं वातावरण कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय.